आता टॉप 50 मध्ये पाहूयात वेगवान बातम्या। देशात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होतीये, त्यामुळे कोरोनाची संभाव्य चौथी लाट लवकरच धडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। देशात 7584 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 36,000 पुढे गेली आहे, तर 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे। पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा 20 जून 2022 पासून ऑफलाईन पद्धतीने होतील, याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉक्टर शिवकुमार गणपूर यांनी दिली। कोरोनाच्या 2 वर्षांनंतर जूनमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत होणार आहे। विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी 15 जूनला शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्यात। पहिल्या दिवशी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत फूल किंवा अन्य शालेय उपयोगी साहित्य देऊन करण्यात यावं असं देखील सांगण्यात आलंय। सिंधुदुर्गात पावसाचं आगमन झालंय। दुपारपासून अधूनमधून जिल्ह्यात पावसाच्या लहान मोठ्या सरी बरसू लागल्यात। 7 जूनला दाखल होणारा मान्सून यावर्षी थोडा उशिराच कोकणात दाखल झाला, या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होतोय। अचानक पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांची देखील चांगलीच तारांबळ उडाली। नाशिकमध्ये सलग 3रा दिवशी पावसानं हजेरी लावली आहे। जिल्ह्यात काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे, तसंच पेरणीच्या दृष्टीनंही हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचं जाणकारांचं मत आहे। धुळ्याच्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। जवळपास अर्धा तास मुसळधार पाऊस पडत होता। आठवडी बाजाराच्या दिवशीच अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला। तर आंबेगावमध्ये सलग 2रा दिवशी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचं आगमन झालंय। पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे, तसंच या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांनाही वेग येणार आहे। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, यामध्ये अनेक घरांचं नुकसान झालं। यात काही घरांची छप्पर उडाली असून काही घरांच्या भिंतीही पडल्या। या पावसात तालुक्यातील चेतन सेवक मेहर यांच्यासह अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं। नुकसानग्रस्त घरमालकांनी नुकसान भरपाईची देखील मागणी केली। मुंबई महापालिकेनं पावसाळ्याआधी रस्त्यांची कामं पूर्ण करून मुंबईकरांना टिकाऊ आणि मजबूत रस्ते दिले। 128 रस्त्यांची कामं पूर्ण झाली असून 435 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत। दरम्यान CCTVच्या माध्यमातून कामाच्या दर्जावर लक्ष ठेवलं जात आहे। 12 जून रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे। 11 जून रोजी गडपूजनानं या उत्सवाला प्रारंभ होईल। गडावरील विविध देवी देवतांचं पूजन, गोंधळ, शाहिरी कार्यक्रम साजरे केले जातील। पारंपरिक वेशभूषा परिधान करून या सोहळ्यात सहभागी व्हा असं आवाहन देखील आयोजकांनी केलंय। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होतीये। $125 प्रति बॅरल या स्तरावर गेला आहे, त्यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे। डॉलरच्या तुलनेत रुपया 19 पैशांनी कोसळून 77.93 पोहोचलाय। रुपयाची घसरण झाल्यानं याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार असून आयात होणाऱ्या अनेक वस्तू यामुळे महाग होणार आहेत। नंदुरबारमधील गोमाई नदीच्या पुलावरून चालकाचा ताबा सुटल्यानं एक मालवाहू ट्रक थेट नदीपात्रात कोसळला। यात ट्रकचा चक्काचूर झाला असून चालक आणि सहकारी जखमी झालेत। गोमाई नदीच्या पुलाला संरक्षण कठडे नसल्यानं इथं वारंवार अपघात होत असतात, त्यामुळे या पुलाची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली जाते। नाशिकच्या देवळा तालुक्यातील वासोळ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वनविभागानं तत्काळ दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। याच परिसरात 8 दिवसांआधी बिबट्यानं एका महिलेवर देखील हल्ला केला होता, मात्र वनविभागानं त्या घटनेकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवनेरीहून रायगडच्या दिशेने प्रस्थान केलंय. शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका मंचरखेड पुणे मार्गे सासवड परिसरात जाऊन विसावा घेतील. शनिवारी पुरंदर गडावर शंभूराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करून पुढे राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडला पोहोचतील. त्यानंतर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतील. महेश नवमीनिमित्त लातूर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत महिलांसह युवतींचा लक्षणीय सहभाग होता. या रॅलीत लहान मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून सहभाग घेतला होता. तसंच देशातील वेगवेगळ्या ज्योतिर्लिंग मंदिरांचे देखावे शोभायात्रेत होते. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे विमानानं प्रवास करत असताना इंडिगोच्याच एका कर्मचाऱ्यानं पूजाला चुकीची वागणूक दिली. हा सगळा घडलेला प्रकार पूजानं ट्विट करून सांगितला. कुठलंही कारण नसताना त्या कर्मचाऱ्यानं उद्धटपणे आणि धमकीच्या स्वरूपात आमच्याशी संवाद साधला. पूजाचं हे ट्विट पाहून इंडिगो एअरलाइन्सनं लगेचच तिची माफी मागितली. मोहम्मद पैगंबर यांच्या अवमानाप्रकरणी उस्मानाबादमधील कळंब शहर बंद ठेवण्यात आलं. आपली दुकानं बंद ठेवत सर्व व्यापाऱ्यांनी या बंदला पाठिंबा दिला. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांच्या लग्नाबद्दल आणि वैवाहिक जीवनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे नुपूर शर्मांवर कारवाई करावी या मागणीसाठी हा बंद होता. तर सोलापुरातही नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या अटकेसाठी माकपनं मोर्चा काढला. नवीन जिंदाल आणि नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे या दोघांना लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी माकपनं हा मोर्चा काढलाय. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम महिलांनी सहभाग नोंदवला होता. एका महिलेला निर्वस्त्र करून अज्ञात मारेकऱ्यानं निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या वारहा कवठा ते वांझरी मार्गादरम्यान घडली. कावेरी तोडसाम असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. मृत महिला बहिणीकडे वास्तव्याला आली होती. ती नातेवाईकांकडे घरातून जायला निघाली, मात्र घरी पोहोचलीच नाही. शेवटी पोलिसांनी तपास केला असता तिचा मृतदेह घनदाट जंगलात आढळला. अंबरनाथमध्ये विद्यार्थिनीची सोनसाखळी चोरणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी 48 तासांच्या आत बेड्या ठोकल्या. मुलीचं तोंड दाबून तिच्या गळ्यातली सोनसाखळी ओढत चोरट्यानं पोबारा केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवली आणि शुभम पांडे या तरुणाला ताब्यात घेतलं. नुकसान भरपाईवर कर लादता येणार नाही असं हायकोर्टानं करपत्राद्वारे स्पष्ट केलंय. बुलेट ट्रेनमुळे बाधित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात भरपाई देताना त्या भरपाईवर कर आकारणाऱ्या एनएचआरसीएलला हायकोर्टानं बजावलं आहे. एनएचआरसीएलनं महिनाभरात करारनाम्यात आवश्यक ती दुरुस्ती करावी असंही न्यायालयानं नमूद केलं. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील शासकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या बाजूला वीज कोसळली आहे. पहिल्या पावसाच्या सरी पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाच्या छतावर आल्या असताना वीज पडल्याची घटना घडली. वीज पडल्याचा हा थरार एका विद्यार्थिनीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, मात्र वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अडाण धरणाच्या पायथ्याशी असलेल्या डोहामध्ये बुडून 17 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ईश्वरी भागवत असं मृत मुलीचं नाव आहे. ईश्वरी डोहात पाय घसरून पडली होती. तिच्या मित्रांनी तिला पाण्यातून बाहेर काढलं, मात्र ईश्वरीचा बुडून मृत्यू झाला होता. नवी मुंबईच्या वाशी इथं एका कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झालाय. पावसाळ्यापूर्वी झाडं छाटण्याचं काम करत असताना झाडावरून जाणाऱ्या विजेच्या तारेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट या ठिकाणी कॅप्री इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या 2 चारचाकी वाहनांवर झाडाची फांदी कोसळली, त्यामुळे गाड्यांचं नुकसान झालं. पालिकेचं आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ही फांदी गाडीवरून दूर केली. परभणीच्या सेलू आणि जिंतूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. दरम्यान सेलूच्या रवळगावमधील रमेश रोडगे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली. यात लिंबाखाली बांधलेल्या एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. अमेरिकेतील मेरीलँडमध्ये 2 लोकांनी मशीन फॅक्टरीत घुसून गोळीबार केला. या हल्ल्यात 2 मजुरांचा मृत्यू झाला असून 4 जण गंभीररीत्या जखमी. या घटनेनंतर FBIनं संपूर्ण परिसराला वेढा घातलाय. मेरीलँडमधील मॅपल विले आणि माउंट एडना रोडवर गुन्हेगारांनी एकत्र गोळीबार केलाय. यामध्ये एक गुन्हेगार गंभीर जखमी झालाय.